नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुम्ही सर्वांचं अनएकॅडमी आपल्या इंडियाचं लार्जेस्ट ई लर्निंग ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती. फ्रेंड्स, टॉपर समोर या कार्यक्रमामध्ये म्हणजे एकंदरीत स्पर्धा परीक्षा कुठलीही असू द्या, एमपीएससी असू द्या, युपीएससी असू द्या, कुठलीही स्पर्धा परीक्षा असू द्या, प्रत्येक स्पर्धा परीक्षामध्ये एक अनिश्चितेचा खेळ असतो. म्हणजे निश्चितपणे यश कधी भेटेल हे सांगता येत नाहीये. टॉपर समोर या कार्यक्रमामध्ये जे यशवंत असतात म्हणजे त्यांनी अनेक अपयशावरती मात करून यशापर्यंत म्हणजे यश स्वतःपर्यंत खेचून आणलेलं असतात, तर अनिश्चितच्या ह्या प्रवासामध्ये एमपीएससीची तयारी करत असताना एमपीएससीचा अभ्यासक्रमाशी मिळतं जुळतं अजून दुसरी कुठली एक्झाम देता येऊ शकतं का, तर ते बघण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत एक असेच यशवंत जे की एमपीएससीची देखील तयारी करत होते. एमपीएससीच्या अनेक मुख्य परीक्षेचा त्यांना अनुभव आहे. हे करत असतानाच तर त्यांनी एक बी प्लॅन म्हणून म्हणजे दुसरा पण एक्झाम त्यांनी दिलेला आहे, ज्याबद्दल आपण बोलणारच आहे. तर त्यांच्याकडून आज आपण संपूर्ण परिपूर्ण मार्गदर्शन घेणार आहे. सर्वप्रथम कुश कोंडे सर, तुमचं टॉपर्स मध्ये या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत सर. नमस्कार, थँक्यू सर. आणि तुम्हाला सर्वप्रथम ह्या मिळालेल्या यशाबद्दल. फ्रेंड्स, कुश कोंडे सरांचा असिस्टंट कमांडंट पदी निवड झालेला आहे बीएसएफ मध्ये. तर असिस्टंट कमांडंट हे जे पद आहे तर ते क्लास वनचं पद आहे. यापूर्वी आपण स्वप्नील हडपे सरांच्या माध्यमातून म्हणजे सरांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता अगदी पूर्व परीक्षेपासून. म्हणजे स्वप्नील हडपे सरांचं एक बॅकग्राऊंड असं होतं की ते फक्त युपीएससी सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन आणि त्यासोबत असिस्टंट कमांडंटचं त्यांनी एक्झाम दिलेला होता. पण ह्या सरांचा म्हणजे कुश सर जे आहेत तर त्यांचा आपल्याला एक अनुभव मोलाचं ठरणार आहे. का अनुभव मोलाचं ठरणार आहे? सर स्वतः पूर्वी एमपीएससी तयारी करत होते, वेगवेगळ्या मुख्य परीक्षा दिले त्यामध्ये पीएसआय, एसटी, असिस्टंट, राज्यसेवा, हे करत असताना त्यांनी असिस्टंट कमांडंट एक्झाम दिला. म्हणजेच काय, सरांचा जर्नी आपल्या जर्नी सोबत मिळतं जुळत आहे, म्हणून सरांचा प्रवास आपल्याला निश्चितच फायदा ठरणार आहे. सर, सर्वप्रथम तुम्हाला मिळालेल्या यशाबद्दल सर्व विद्यार्थी महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन सर. थँक्यू, थँक्यू सर, थँक्यू. तुम्ही मला संधी दिल्याबद्दल तुमचं धन्यवाद सर. थँक्यू सर, हे तुमचं मोठेपण आहे. तुम्ही आमच्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना गायडन्स करण्यासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल थँक्यू सर. फ्रेंड्स, सरांबद्दल जर सांगायचं झालं आता सर स्वतःच इंट्रोडक्शन मध्ये सांगतील, मी सांगण्यापेक्षा मी सरांना विनंती करतो. सर, सर्वप्रथम तुमच्याबद्दल थोडीशी ओळख करून द्या आमच्या महाराष्ट्रातील विद्यार्थी मित्र मैत्रिणींना. चालेल. नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अनअकॅडमी मध्ये. माझं नाव कुश किरण कोते. मी माझं ग्रॅज्युएशन हे कॉम्प्युटर सायन्स मध्ये, बीएससी कॉम्प्युटर सायन्स मध्ये आलंय. मी मूळचा ठाण्यात राहतो आणि माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मला हे कॉर्पोरेट जॉब घेण्याच मी त्या दृष्टिकोनातून विचार करत होतो. पण कॉलेजमध्ये असताना एनसीसी वगैरे केलेलं तर मला असं थोडस पोलीस सेवेविषयी एक आकर्षण होतं. पण त्यावेळेला फक्त एमपीएससी हे एकच क्षेत्र माहिती होतं आणि युपीएससी, पण त्याच्यामधले बाकीचे एक्झाम्स काही माहिती नव्हते. एमपीएससी राज्यसेवाविषयी माहिती होतं तर मी त्या एक्झामसाठी प्रिपरेशन चालू केलं. मीनवाईल हळूहळू मला कळत गेलं की बाकी पण बरेचसे एक्झाम्स असतात, जसं काही सीएपीएफ ची एक्झाम असते किंवा कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसची एक्झाम असते, तर हेही मी एक्झाम त्याचबरोबर देत होतो. आणि मी साधारण माझ्या ग्रॅज्युएशन नंतर 2014-15 नंतर या अभ्यासाची सुरुवात केली आणि एक बराच अभ्यासाचा काळ आणि बरंच नॉलेज गेन केल्यानंतर मी बरेचसे एक्झाम्स मध्ये मध्ये क्लिअर केले, जसे एमपीएससी राज्यसेवा असेल, पीएसआय एसटी असिस्टंटचे पण होते, त्यात सीडीएसचे पण मी एसएसबीच्या इंटरव्ह्यू पर्यंत देखील गेलेलो. आणि त्याच वेळेला 2018 सीएपीएफ ची परीक्षा जाहीर झाली, त्याचा पण मी फॉर्म भरला आणि त्याची मग विचार केला की बाबा ही पण आपण एक्झाम सिरियसली दिली पाहिजे, ही पण एक चांगली पोस्ट आहे आणि आपल्याला आपलं जे ओरिएंटेशन आहे किंवा आपल्या ज्याच्यात करिअर करायचं आहे तेही याच रिलेटेड आहे. सो मी मग सीएपीएफ ची एक्झाम दिली, ती झाली एक्झाम माझी क्लिअर, रिटर्न एक्झाम, त्याची एक फिजिकल टेस्ट असते तीही क्लिअर झाली. मग शेवटचा टप्पा होता इंटरव्ह्यूचा आणि तोही फायनली क्लिअर झाला. सो फायनली मी 2019 मध्ये माझा रिझल्ट लागला 2 ऑगस्टला आणि मी आता असिस्टंट कमांडंट म्हणून माझं सिलेक्शन झालंय. मला बॉर्डर सिक्युरिटी फोर्स ही अलोकेटही झालंय आता आणि मी आता जॉईनिंगसाठी सध्या थांबलोय. सो हे माझ्याबद्दल एक थोडक इंट्रोडक्शन. सर, सर्वप्रथम तुम्ही शॉर्ट बर्ड स्वीट मध्ये बऱ्याच गोष्टी कव्हर केल्यात, जसं की एक मेन गोष्ट कव्हर केलात की महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी मित्र मैत्रिणींना, जसं की तुम्हाला एक प्रश्न निर्माण झाला होता की म्हणजे फक्त तुम्हाला एमपीएससी आणि युपीएससी माहित होता, नंतर तुम्ही अभ्यास करत करत गेल्यानंतर तुम्हाला इतर एक्झाम बद्दल पण माहिती झाली, जे की आणि ज्या दृष्टिकोनातून तुम्ही सीडीएस एक्झाम पण क्लिअर केलात नाही का, ते पण एक्झाम दिलात, बाकीचे एक्झाम पण देत होतात. तर निश्चितच आजचा तुमचा जो मार्गदर्शन आहे तर अशीच द्विधा मनस्थिती असणारे आणि दुसऱ्या एक्झामची माहिती नसणारे विद्यार्थ्यांना एक बहुमोल मार्गदर्शन ठरणार आहे. फ्रेंड्स, आजच्या टॉपर संवाद कार्यक्रमामध्ये आपण कुठल्या कुठल्या गोष्टीचं डिस्कशन करणार आहे पहिल्यांदा एकदा तोंड ओळख करून देतो. म्हणजेच काय, तुम्हाला पूर्ण डिस्कशन बघणं किती गरजेचं आहे, सुयुक्त आहे ते लक्षात येईल. बघा,
आजच्या डिस्कशन मध्ये पहिलं आपण डिस्कस करणार आहे म्हणजे एमपीएससी अभ्यास करत असताना सीएपीएफची जी तयारी आहे तर ती कोण करू शकेल हे जाणून घेणार आहे. त्याच्यानंतर कोणती वेगळी रणनीती आखलं पाहिजे दोन्हीची तयारी करत असताना हे जाणून घेणार आहे. त्यानंतर अभ्यास एक वेगळा अभ्यास गरजेचं आहे का ह्याचं देखील आपण बघणार आहे. त्यानंतर दोन्ही परीक्षेची तयारी करताना वेळेचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे तर ते बघणार आहे. म्हणजेच काय एमपीएससीचं वेळापत्रक वेगळं आहे. तुम्हाला सर्वांना खूप वेळा अनुभव देखील आला असेल एमपीएससी देते एकदा टाइम टेबल पण काही कालांतराने तर एक्झाम पुढे ढकलतात असं खूप वेळा झालेलं आहे. पण आता मध्यंतरी थोडस एमपीएससी पण आता वेळेचं व्यवस्थापन करत आहेत मात्र पण बऱ्याच वेळा आपल्याला असं पाहायला मिळतं की एक्झाम पुढे जाताना वगैरे मिळतं तर अशा कंडिशन मध्ये वेळेचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे सरांकडून आपण मार्गदर्शन करून घेणार आहे. हे करत असताना दोन्ही एक्झामची प्रिपरेशन करत असताना प्राधान्यक्रम आपण कुठल्या एक्झाम दिलं पाहिजे हे पण बघणार आहे. म्हणजे एकंदरीत आणि हे सर्व करत असताना आपण ग्रामीण भागातील बहुसंख्य स्पर्धा परीक्षा विद्यार्थी ग्रामीण भागातील आहे तर त्यांचा एक असा प्रश्न असतो की भाषा विषयाचा एक न्यूनगंड असतो त्यांच्यामध्ये तर ह्या पार्श्वीमध्ये भाषा किती ह्यामध्ये मॅटर करतो तर ते देखील प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहे. सर्वप्रथम सर आपण टॉपर्स मध्ये मुलाखतीला चालू करूया. पहिला प्रश्न आहे तर तो म्हणजे तुम्ही एमपीएससीचा अभ्यास करत असताना सीएपीएफची तयारी कोण विद्यार्थी करू शकतात म्हणजे कोण कोण मुलं मुली याबद्दल सांगूया सर म्हणजे त्या क्वालिफिकेशन वगैरे. बेसिकली अभ्यासाची इच्छा ही प्रत्येकाला असते पण अभ्यासाची दिशा ही फार महत्वाची असते आणि आपण काय अभ्यास करतोय हेही महत्वाचं असतं आपण कोणत्या पोस्ट साठी अभ्यास करतोय हेही महत्वाचं असतं. आता युजली जेव्हा एमपीएससीचे अभ्यास करतात त्या एमपीएससीचे जे पोस्ट असतात त्या तहसीलदार तलाठी सॉरी तहसीलदार नायब तहसीलदार डेप्युटी कलेक्टर हे असे क्लास वनचे पोस्ट असतात पण हे बेसिकली सिव्हिलियन एरियाचे पोस्ट. अभ्यास करताना सीएपीएफची तयारी कोणी केली पाहिजे तर ज्याला आर्म फोर्सेस बद्दल थोडं तरी काहीतरी आकर्षण आहे किंवा जो त्याच्याबद्दल पॅशनेट आहे किंवा ज्यांनी त्याच्या कधीतरी म्हणजे करिअरमध्ये किंवा कॉलेजमध्ये म्हणा एनसीसी वगैरे केलं आहे किंवा त्याला काहीतरी अशी थोडीशी बॅकग्राऊंड आहे. मी म्हणतच नाही की असेच विद्यार्थी देऊ शकतात बाकी सर्व जण देऊ शकतात पण तुम्हाला एक म्हणजे मनात एक इच्छा पाहिजे त्यासाठी जाण्यासाठी आणि असे विद्यार्थी नक्कीच एमपीएससीच्या प्रिपरेशन बरोबर सीएपीएफची एक्झाम सहज प्रिपेअर करू शकता आणि ते क्लिअरही करू शकता तुम्ही. नक्की सर. सर ह्यामध्ये थोडस एज क्रायटेरिया वगैरे सांगा म्हणजे वय मर्यादा वगैरे किती आहे म्हणजे मुलांचा म्हणजे किती वयाची मुलं देऊ शकतात कोण देऊ शकतात ह्यामध्ये हे एक इन्क्लूड होतं. बेसिकली एमपीएससीचा आपण बघतो वयाचा क्रायटेरिया हा एमपीएससी मध्ये खूप जास्त रिलॅक्स्ड आहे म्हणजे तुम्ही आपण बघाल तर कॅटेगरी वगैरे पकडून आपण 42 वगैरे एज क्रायटेरिया पण आहे एमपीएससीसाठी पण सीएपीएफच्या बाबतीत असा नाहीये कारण की हे जसं तुम्हाला सांगितलं मी आर्म फोर्सेसची एक्झाम आहे ही म्हणजे त्या सीआरपीएफ एसएसबी आयटीबीपी बीएसएफ सीआयएसएफ वगैरे असे फोर्सेस आहेत. आता या फोर्सेसमध्ये जेव्हा आपण रिक्रूट होतो तेव्हा तरुण मुलं त्यांना हवी असतात कारण तो त्यांच्या फोर्सचा एक मॅन्डेट असतो तर अशा वेळेला त्यांनी एज लिमिट जी ठेवली ही ओपनसाठी 25 सो आपण त्या दृष्टिकोनातून आपली तयारी ही लवकरात लवकर या एक्झामसाठी सुरुवात केली पाहिजे. पण तेच एमपीएससीची एज क्रायटेरिया थोडं रिलॅक्स आहे पण ह्याच्यासाठी आपण 25 हा एज क्रायटेरिया ओपनसाठी आहे सो आपल्याला लवकरात लवकर या एक्झामची तयारी सुरुवात केलेली पाहिजे. बरोबर सर. सर दुसरा प्रश्न आहे कोणती वेगळी रणनीती आखणं गरजेचं आहे या दोन्हीची तयारी करत असताना एमपीएससी एज वेल एज सीएपीएफ म्हणजे बी प्लॅन म्हणून आपण इकडे बघू शकतो तर त्याबद्दल सांगा सर. एमपीएससी जेव्हा राज्यसभेचा आपण अभ्यास करतो तेव्हा आपली बऱ्यापैकी तयारी झाली असते कारण की आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे विषय वाचतो त्याच्यामध्ये पॉलिटी असेल हिस्ट्री असेल ज्योग्राफी करंट अफेअर सगळेच विषय आले आणि हे सगळेच विषय तशा तसे युपीएससीच्या सीएपीएफ एक्झाम मध्ये पण असतात. पण प्रश्न कसा येतो आपला अप्रोच कसा पाहिजे एक्झामसाठी कारण आपण प्रत्येक वेळेला एमपीएससी दृष्टिकोनातून जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपण महाराष्ट्र सचिव अभ्यास करतो आपण तो अभ्यास शक्य जास्त करून आपलं मटेरियल हे मराठीमध्ये असतं सो आपल्याला ते एक आपलं इन्क्लिनेशन तिकडे त्या दृष्टिकोनातून आपला अभ्यास चालू असतो. पण युपीएससी सीएपीएफचा अभ्यास करताना मटेरियल तेच असतं पण आपला अप्रोच फार महत्वाचा असतो कारण की आता हा सीएपीएफचा अभ्यास आता तुम्ही जेव्हा महाराष्ट्र एमपीएससीचा अभ्यास करता तेव्हा महाराष्ट्राचे करंट अफेअर्स वाचता पण जेव्हा युपीएससीचा अभ्यास करत असाल सीएपीएफचा तेव्हा तुम्हाला भारताच्या रिलेटेड करंट अफेअर वाचावे लागतील. तुम्हाला भूगोल जे असेल हे महाराष्ट्राचं भूगोल व्यतिरिक्त तुम्हाला देशाचं भूगोल किंवा जगाचं भूगोल याविषयी ज्ञान तुम्हाला जास्त पाहिजे. तसं झालं हिस्ट्रीमध्ये आता इतिहासामध्ये आपण बघू तर महाराष्ट्राचा इतिहास आपण जास्त खोलामध्ये वाचतो जेव्हा एमपीएससीचा अभ्यास करतो पण ते युपीएससीचं बघायला गेलं म्हणजे सीएपीएफचा तर तेव्हा तुम्हाला देशाचा भारताचा भूगोल हा चांगला ठाऊक असला पाहिजे. तर थोडीशी स्ट्रॅटेजी बदलते आणि ह्याच्यामध्ये पेपर वनचा तर एक भाग झाला पण पेपर टू आहे हा थोडासा वेगळा आहे. आता एमपीएससीचा पण डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे पण तो फक्त 100 गुणांना असतो पण ह्याचा जो डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे हा जवळपास 200 गुणांचा पेपर असतो.
भले तो क्वालिफाइंग नेचरचा असला पण त्याच्यासाठी एक स्पेसिफिक अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण की ते आपल्याला मार्क नाही मिळाले तर आपल्याला कट ऑफ क्लिअर नाही करता. सो त्याच्यासाठी एक वेगळा प्रकारचा अभ्यास, फॉर एक्झाम्पल एसे असतील त्याचा प्रॅक्टिस असेल, किंवा मग रिपोर्ट रायटिंगची प्रॅक्टिस, प्रिसाईज रायटिंगची प्रॅक्टिस, ग्रामरची प्रॅक्टिस, आणि हे सर्व इंग्लिशमध्ये असल्यामुळे थोडस त्यासाठी वेगळ्या प्रकारचा अभ्यास करावा लागतो. बरोबर सर. सर ह्याच अनुषंगाने म्हणजे आता तुम्ही बऱ्याच गोष्टी क्लिअर केल्यात की म्हणजे ह्यालाच एक सब क्वेश्चन म्हणून आपण इकडे बघूया, तर ह्याला अभ्यास साहित्याची म्हणजे वेगवेगळ्या अभ्यास साहित्याची गरज आहे का सर? साहित्याची ना, हो. आपण आपण जसं बघतो आपण एमपीएससी साठी आपण एक स्टडी मटेरियल वापरतो, तर बऱ्यापैकी ते स्टडी मटेरियल आपण यूपीएससी सीएपीएफ साठी पण वापरू शकतो. फक्त इथे प्रश्न कसा येतो, आपला सिलेबस जो आहे तो दोन्हीचा साधारण सेम, फक्त इथे थोडासा बदलतो सिलेबस, मग आपल्या त्या सिलेबस अनुसार थोडेसे पुस्तकांमध्ये बदल करावे लागते. फॉर एक्झाम्पल आता हिस्ट्रीचं तुम्ही म्हणाल, हिस्ट्रीचा महाराष्ट्राचा इतिहास वगळून आपल्याला देशाचा म्हणजे भारताचा इतिहास वाचावा लागतो, किंवा तुम्ही म्हणाल ज्योग्राफीचं म्हणाल तर ज्योग्राफीमध्ये थोडस जी सी लिओनचं पुस्तक घेऊन त्याच्यामध्ये अजून फिजिकल ज्योग्राफी नीट वाचता येईल का आपल्याला ते बघावं लागतं, किंवा क्वालिटीचं तर लक्ष्मीकांत आहे ते तर कॉमन मटेरियल आहे, त्यामुळे आपण हेही पाहू शकतो की कॉमन मटेरियल देखील दोन्हीला आहे, म्हणजे असं नाही की टोटली वेगळा अभ्यास करावा लागतो. आता करंट अफेअर्स म्हणा, आता करंट अफेअर्स साठी आपण एमपीएससी साठी इकडचे जे लोकल म्हणजे इकडचे जे पब्लिकेशन आहेत महाराष्ट्रामध्ये ते आपण वाचतो, पण मग यूपीएससी सीएपीएफ साठी थोडस वेगळं मटेरियल लागतं, मग त्याच्यामध्ये तुम्ही बाकीचे करंट अफेअर्स जे नेटवर्न तुम्हाला थोडं साहित्य मिळतं, तर तेही तुम्ही म्हणजे विजन आहे असं म्हणा तर तेही तुम्ही नक्की वापरू शकता ह्याच्यासाठी. बरोबर सर. साधारण म्हणजे करंट अफेअर्स साठी तुम्ही विजन आयस वापरू शकता, दृष्टी आयस वापरू शकता, म्हणजे जर लँग्वेज असेल तर असे अवेलेबल आहेत, तसेच इन्सर्ट ऑन इंडिया पण आहे. सर सर ह्याच्यानंतर एक नेक्स्ट प्रश्न आहे, तर आता मी सुरुवातीला लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलं की एमपीएससी म्हणजे आता थोडस रुळावर आले आपण असं म्हणू शकतो, रुळावर म्हणजे इन द सेन्स मला हे सांगायचं की टाइम टू टाइम एक्झाम होत आहे दिलेले आहे प्रकार, पण कधी तर थोडक्यात काय होतं की थोडं एक्झाम पुढे जातात, तर अशा परिस्थितीमध्ये आणि यूपीएससी तसं नसतं, यूपीएससी जर फिक्स डेसला एक्झाम होतात होता, फक्त काही जर असं खूप बिकट परिस्थिती आली जसं की आता कोरोना व्हायरस असेल तर अशाच पार्श्वभूमीमध्ये थोडस एक्झाम ते पोस्टपोन वगैरे करतात, मात्र एक्झाम हे कंटिन्युअसली दरवर्षी होतात एवढं मात्र फिक्स आहे, जागा कमी असो जास्त असो. तर अशा परिस्थितीमध्ये दोन्ही परीक्षेची तयारी करत असताना एमपीएससी आणि सीएपीएफची, तर ह्या दोन्हीचं वेळेचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे त्याबद्दल थोडं सांगा सर. बरं, आता एमपीएससी साठी आणि सीएपीएफ साठी दोघांचा अभ्यास आपण करतोय तेव्हा एक लक्षात तुम्हाला घेतलं पाहिजे सगळ्यांनी विद्यार्थ्यांना की तुम्ही याच्यासाठी फुल टाइम अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण दोन्ही परीक्षेचा अभ्यास करतोय म्हणजे आपल्याला वेळ जास्त लागणार. आता सीएपीएफचा जेव्हा अभ्यास करायचा म्हटलं तर आपण असं करू शकतो, दिवसातनं आपले एक 4 तास तरी आपण या सीएपीएफच्या अभ्यासासाठी नक्कीच घालवू शकतो, आणि जशी जशी एक्झाम जवळ येईल तशी जशी आपण थोडासा जे तासांचं गणित अजून आपण सुधारू शकतो. आता फॉर एक्झाम्पल जे कॉमन सब्जेक्ट असतात ते पहिले करून घेतले. आता फॉर एक्झाम्पल एमपीएससीचं एक फॉर एक्झाम्पल समजा की आपण पकडू की ऑगस्ट मध्ये एक्झाम असेल आणि सीएपीएफची एक्झाम डिसेंबर मध्ये असेल, तर समजा असं गणित असेल तर आपण असं करू शकतो की ऑगस्ट पर्यंत जे कॉमन सब्जेक्ट आहेत तेवढे कव्हर केले बाबा एमपीएससी सीएपीएफला, आणि जेवढे कॉमन सब्जेक्ट आहेत तेवढे कव्हर केले. फॉर एक्झाम्पल पॉलिटी कव्हर केलं, किंवा भूगोल कव्हर केला, किंवा अजून एन्व्हायरमेंटचं पण एक कॉमन थोडंसं आहे ते कव्हर केलं, मग हे सगळं झालं ऑगस्ट पर्यंत. आपल्याला एमपीएससीचा एक अंदाज येईल, आपल्याला स्कोर वगैरे कळतो की तो स्कोर ठेवायचा बाजूला, लगेच सीएपीएफ साठी थोडस मग डिसेंबर पर्यंत आपण सीएपीएफचा थोडं जास्त प्राधान्यक्रमाने अभ्यास करू शकतो. फॉर एक्झाम्पल मग त्याचा पेपर 2 असेल, मग पेपर 2 चा थोडस एसे साठी प्रॅक्टिस केली, प्रिसाईज मग रिपोर्ट रायटिंग साठी प्रॅक्टिस केली, आणि त्याचबरोबर मग एमपीएससी मुख्य परीक्षेचा पण चालू ठेवला. म्हणजे सांगायचा उद्देश काय, पहिले कॉमन जे सिलेबस आहे कॉमन सब्जेक्ट आहेत त्याचा अभ्यास करा, आणि मग त्यानंतर हळूहळू प्रत्येक म्हणजे सीएपीएफला जो वेगळा अभ्यास लागणार आहे, जसं काही पेपर 2 साठी स्पेसिफिकली वेगळा थोडासा अभ्यास लागतो, किंवा जे वेगळे सब्जेक्ट लागतील पेपर 1 साठी म्हणा, किंवा मॅथ्स आणि हे पण रिजनिंग पण आहे त्याच्यामध्ये. आता मॅथ्स आणि रिजनिंग एमपीएससीचं आणि ह्याचं दोन्हीचं सेम आहे, दोघांना आर्यस अगरवालच मटेरियल आपण वापरतो, पण थोडस एमपीएससीचं मॅथ्स आणि रिजनिंग वेगळं आहे आणि ह्याचं थोडंसं वेगळं आहे, तर आपल्याला ते अनालिसिस करून त्या हिशोबाने अभ्यास करावा लागतो. त्यामुळे मेन काय, पहिले जो कॉमन आहे तो अभ्यास करा, नेक्स्ट ते जे वेगळं आहे त्याचा अभ्यास करा. निश्चित सर. सर ह्याच अनुषंगाने आता तुम्ही प्राधान्यक्रमाचा उल्लेख केलात, ह्याच अनुषंगाने माझा नेक्स्ट प्रश्न असा आहे सर, तर दोन्हीची प्रिपरेशन करत असताना दोन्हीची तयारी करत असताना तर कुठल्या ह्याच्यावरती जास्त प्रिपरेशन दिला पाहिजे, जास्त वेटेज दिला पाहिजे आपण अभ्यासासाठी, म्हणजे एमपीएससी वरती की सीएपीएफ वरती, ह्याबद्दल थोडं सांगा सर.
हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. आता आपण जेव्हा अभ्यास करत असतो तेव्हा आपल्याला कळत नाही बाबा कोणता जास्त करू अभ्यास, मला कोणती नक्की पोस्ट हवी आहे. तर बेसिकली हा खूप पर्सनल लेवलचा ऍक्च्युअली प्रश्न आहे की तुम्हाला हे जेव्हा आपण जेव्हा हा विचार करतो तेव्हा तुम्हाला तुम्हाला स्वतःला विचार लागते की बाबा मला कोणत्यासाठी जास्त आकर्षण आहे, मला कोणत्या आकर्षण म्हणायचे, मला तिकडे जाऊन सर्व्हिस करायची आहे किंवा मला दोन्ही लोकसेवाच आहेत बरोबर. तर या लोकसेवामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारे ही लोकसेवा द्यायची. आता तुम्ही एक सिव्हिलियन एरियामध्ये लोकसेवा देऊ शकता किंवा ही बॉर्डर सिक्युरिटी फोर्स किंवा हे असे सीआयएसएफ वगैरे जे आहेत तर त्यासाठी तुम्हाला ही लोकसेवा द्यायची. तर तुम्हाला हा पर्सनल क्वेश्चन तुला की प्रेफरन्स ऍक्च्युअली तुम्हाला कशाला यायला पाहिजे. त्यामुळे तुमचं हे जेव्हा गणित जेव्हा कळतो तेव्हा म्हटलं जॉब प्रोफाईल हा फार महत्वाचा आहे. तर तो जॉब प्रोफाईल तुम्ही डोक्यात घेऊनच या परीक्षांचं प्रिपरेशन करू शकता. थोडक्यात सर म्हणजे दोन्ही एक्झामचा एकदा आपल्याला आवाका समजला, दोन्ही एक्झामची आपला व्यवस्थित अभ्यास झाला, स्टॅटिस समजला, तर आपण वेटेज देतात म्हणजे प्रेफरन्स देत असताना दोन्ही मध्ये कुठल्या एक्झामवरती आपण जास्त प्रेफरन्स दिला पाहिजे, कारण दोन्हीकडे आपल्याला यश भेटणार आहे एवढं मात्र खात्री आहे. तर प्रेफरन्स देत असताना सरांनी सांगितलं की आपण आपला स्वतःचा म्हणजे कल कुठं आहे, आपल्याला कुठं काम करायचंय हे दृष्टिकोन बघून मग आपण ती ठरवलं पाहिजे असं सरांनी सांगितलं. सर आता हे करत असताना एमपीसी जो आहे तो मराठीमध्ये आहे टोटली, फक्त जर लँग्वेजचा जर विचार केला राज्यसेवेचा किंवा कंबाईनचा अगदी थोडक्या मार्कामध्ये, म्हणजे जर समजा आता मुख्य परीक्षेचा विचार केला तर 800 मार्काचा राज्यसेवेचा पेपर आहे, तर त्यामध्ये 100 मार्काचा तो केवळ इंग्लिशचा आहे, बाकीचे सर्व मराठी मध्ये आपण देऊ शकतो, तयारी करू शकतो. आता सीए पेपर जो आहे तो हिंदी आणि इंग्लिश मध्ये आपल्याला एक्झाम देता येतात, तर अशा पार्श्वभूमीमध्ये तर भाषा अडथळा ठरू शकतो का सर, याबद्दल थोडं सांगा. जसं की आपल्याला माहिती आहे कोणत्या स्पर्धा परीक्षेला बेसिकली भाषा हा कधीच अडथळा ठरत नाही. गव्हर्नमेंटनी त्या हिशोबाने ज्या स्पर्धा परीक्षेचं डिझाईन केलं असतं की हे सगळ्यांना समान पातळीवरती देता येऊ शकते अशा परीक्षा आहेत. तुम्ही जर अभ्यास केला बेसिकली तर तुम्ही कोणतीही परीक्षा देऊ शकता. तसं सीएपीएफच्या बाबतीत आता आपण बघतो एमपीएससीचं मटेरियलच बऱ्यापैकी मराठीमध्ये असतं अवेलेबल. सो अशा वेळेला काय होतं की आपण मराठीवरती जास्त आपला फोकस असतो, पण सीएपीएफचं कसं असतं तिकडे इंग्लिश आणि हिंदी दोनच लँग्वेज आहे. तर भाषा हा अडथळा एवढा होत नाही. पहिला पेपर वन असतो त्याला तर काही इश्यूज नाही होत भाषेचा, पण तुम्हाला एक साधारण इंग्लिशचं जनरल नॉलेज इंग्लिशचं आपलं जे असतं जे आपण शाळेमध्ये शिकतो तेवढं जरी असेल तरी ते खूप सफिशियंट आहे. फक्त पेपर टू जो असतो तो इंग्लिशचा जो असतो ज्या इंग्लिश लँग्वेज तुमची चेक केली जाते तर त्याच्यामध्ये तुम्हाला एसेला थोडा ऑप्शन असतो की बाबा तुम्ही हिंदीमध्ये लिहू शकता वगैरे, पण बाकी याला ग्रामर वगैरे आहे तर ग्रामर ही इंग्लिश ग्रामरच ते चेक केलं जातं, तिकडे बाकी गरजेचं नसतं. सो अशा वेळेला तिकडे तुम्हाला इंग्लिशचं थोडंसं ज्ञान पाहिजे, पण काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी असलं पाहिजे किंवा बाबा मी खूप हाय फाय इंग्लिश मला आलं तरच येईल अशातला काय भाग नाहीये. त्यामुळे कुठेच लँग्वेज किंवा भाषा हा कुठेच अडथळा ठरत नाही या परीक्षा देताना. निश्चित सर. सर आता एक लास्ट बट नॉट द लिस्ट खूप महत्वाचा प्रश्न आहे, तर तो म्हणजे ह्या एक्झामसाठी म्हणजे सीएपीएफसाठी बहुसंख्य मुलांना एमपीसी बद्दल माहिती आहे, एमपीसीचं पात्रता वगैरे माहित आहे, तर आता सीएपीएफची पात्रता एलिजिबिलिटी थोडस सांगा सर त्याबद्दल काय आहे. सीएपीएफची पात्रता जसं सर्वसामान्य स्पर्धा परीक्षांसाठी ग्रॅज्युएशन ही एक बेसिक लेवल तर असते, प्लस त्याच्यानंतर पात्रता एजच्या बाबतीत बरेच मुलांनी हे लक्षात देऊन ऐका की एज हे ओपन कॅटेगरी फक्त 25, मग बाकी आणि कॅटेगरी वाईज रिलॅक्सेशन होतं 3 वर्षाचं 5 वर्षाचं, पण बेसिकली ओपनचं जे एज क्रायटेरिया 25. त्यामुळे मुलं काय होतं की हा अभ्यास खूप लेट सुरू करतात आणि मग त्यांची संधी निघून जाते एज क्रायटेरिया गेल्यामुळे. त्यामुळे तो एक क्रायटेरिया लक्षात ठेवा. बाकी थोडं फिजिकल स्टँडर्डच्या बाबतीत बघून ठेवा की तुमची हाईट जी असते ती हाईट हाईट एक विशिष्ट 168 अशा एक ह्याच्या पोलीकडे जर असेल तरच ते तुम्हाला, आणि वजनाचा वगैरे काही क्रायटेरिया असतो. म्हणजे असं होतं की मुलं हे पण हे थोडं दुर्लक्षित केलं जातं मुलांकडनं. बेसिकली एक जनरल फिटनेस आपला असला पाहिजे अशातला काही भाग नाहीये, पण हा थोडासा एक क्रायटेरिया लक्षात ठेवायचा. निश्चित सर. फ्रेंड्स हे होते कुश कोंडे सर, आपल्याला बहुमोल मार्गदर्शन केले. स्वतः सर एमपीसी तयारी करत होते, वेगवेगळे एक्झाम दिले, पीएसआय एसटी असिस्टंट राज्यसेवा ठीक आहे, हे करत असताना त्यांनी युपीएससी देखील एक्झाम दिला, त्यामध्ये सीडीएस असेल, असिस्टंट कमांडर असेल, आणि त्यांनी एमपीसी तयारी सोबतच युपीएससीचा अभ्यास मधून तर त्यांनी म्हणजे युपीएससी एक्झाम मधून असिस्टंट कमांडर हे घवघवीत पद यश त्यांनी मिळवलेलं आहे. तर फ्रेंड्स म्हणजे ओव्हरऑल आजच्या लेक्चरमध्ये म्हणजे आजच्या मार्गदर्शनामध्ये तर आपण जाणून घेतलं की दोन्हीचा तयारी कसं केला पाहिजे, त्यातले काही म्हणजे आपण असं स्ट्रेंथ विकनेस कसं ही केलं पाहिजे, हँडल कसं केलं पाहिजे, टाइम मॅनेजमेंट वगैरे सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतल्या. आता सर्वात महत्वाचा राहतो तो म्हणजे ही जी परीक्षेत स्वरूप आहे सीएपीएफचा, आपल्याला बहुसंख्य विद्यार्थ्यांना ह्याच्याबद्दल माहित आहे, आपला जो राज्यसेवा असेल एमपीसी बद्दल माहित आहे. तर आता सीएपीएफचं जो परीक्षेत स्वरूप आहे एकंदरीत प्री असेल, मेन्स असेल, फिजिकल असेल, इंटरव्ह्यू असेल ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी
आणि त्यामध्ये वेटेज वगैरे असेल, तर आपण सरांकडून दुसऱ्या टॉपर संवाद ह्या कार्यक्रमामधून सरांकडून जाणून घेणार आहे. सर, तुम्ही जो काही बहुमोल मार्गदर्शन केलात आम्हाला आमच्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी, तर तो निश्चितच आम्हाला लाभदायक ठरेल. थँक्यू सर. थँक्यू. मला अनअकॅडमीने ह्या प्लॅटफॉर्म दिला त्यांच्या, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. आणि मी सगळ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप ऑल द बेस्ट आणि त्यांना खूप शुभेच्छा त्यांच्या प्रिपरेशनसाठी. थँक्यू सर. आणि सर अजून एक, तुम्ही जसं आम्हाला विश केला तसंच आमच्याकडून म्हणजे महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी मित्रमैत्रिणींकडून, तर तुम्ही फक्त सीएपीए पुरती न थांबता उद्या जाऊन भविष्यामध्ये युपीएससी सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन द्यावं, आयएएस आयपीएस म्हणून आमच्यासमोर तुम्ही उपस्थित राहावा आणि परत आम्हाला एक टॉपर संवादच्या कार्यक्रमामध्ये संधी उपलब्ध करून द्यावा अशी एक इच्छा व्यक्त करतो. त्यासाठी तुम्हाला विश ऑल द बेस्ट सर. थँक्यू. थँक्स अ लॉट सर. थँक्यू थँक्यू सर.